नागपूर आणि पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण आजपासून महापालिका क्षेत्रातल्या शाळा सुरू होत आहेत. नागपूरमध्ये पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे आदेश नागपूर महापालिकेच्या आयुक्तांनी दिले होते आणि त्यानुसार आजपासून शाळा सुरू झाल्यात. पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग आता सुरू झालेले आहेत, त्यामुळे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यामध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय. पुण्यामध्ये सुद्धा आजपासून शाळांमध्ये हा विद्यार्थ्यांचा किलबिलाट पाहायला मिळतोय, ऐकायला मिळतोय. त्यामुळे निश्चितच सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. तब्बल 1.5-2 वर्षानंतर ही सगळी मुलं आता पुन्हा एकदा शाळेमध्ये परतली आहेत, त्यामुळे शिक्षक, मित्रमैत्रिणींना भेटणं याचा एक वेगळा उत्साह आहे. शिवाय ऑनलाईन अभ्यासाला सुद्धा कंटाळलेली मुलं आता प्रत्यक्ष शाळेत येऊन निश्चितच आनंदी वातावरणात दिसतात. तर पुण्यामधल्या शाळेतून या सगळ्या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी. पुण्यामध्ये आजपासून शाळेला सुरुवात झालेली आहे. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचं स्वागत जे आहे ते या ठिकाणी केलं जातं आहे. आपण पाहू शकतो की गुलाबाची फुलं असतील, चॉकलेट असतील, काही कार्टून शाळेच्या गेटवरती ठेवण्यात आलेली आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वागत केलं जातं आहे. हे विद्यार्थी 1 ते 1.5 वर्षानंतर शाळेत येत आहेत. तुम्ही या ठिकाणी फुलं देऊन स्वागत करताय काय? शहरी भागातली शाळा आजपासून पहिली ते सातवी चालू झाली आणि ह्या भागामध्ये आज मुलांचं अनोख्या पद्धतीने शिवसेनेच्या वतीने आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करतोय. डोरेमॉन आणि जोकरच्या वेशामध्ये या त्यांचं फूल आणि पुष्पगुच्छ देऊन आणि चॉकलेट देऊन आपण त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करतो आज. नक्की विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्वागत केलं आहे. मॅडम, कशा पद्धतीने नियोजन तुम्ही शाळेत केलं? आता आपले जे प्रोटोकॉल्स आहेत त्याच्याप्रमाणे वरती क्लासमध्ये नियोजन आहे. सगळं सॅनिटायझर स्टँड आहेत, मुलांचं चेकिंग केलं जात आहे, पेरेंट्सची कन्सेंट घेतलं जात आहे आणि मग त्याच्यानुसार वर्गात मुलं आहेत आणि सगळ्या टीचर्स पण खूप एक्सायटेड आहेत आज, कारण खूप वर्षांनी, आता 2-1.5 वर्षांनी मुलांना प्रत्यक्ष शिकवण्याचा आनंद वर्गात घेता येणार आहे. आकर्षक अशी फुग्यांची सजावट शाळेमध्ये करण्यात आली आहे. शिवसेनेच्या वतीनं गुलाबाची फुलं या विद्यार्थ्यांना देण्यात आली आहेत, त्यामुळे एक विद्यार्थ्यामध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला दिसतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह सागर आव्हाड, G24 पुणे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याच्या संदर्भात कॅबिनेट बैठकीमध्ये चर्चा झाली. कायदेशीर बाजू तपासून याबाबत निर्णय घेतला जातोय. परिवहन विभाग लवकरच यावर अधिकृत भूमिका स्पष्ट करण्याची देखील शक्यता आहे. मनसे एसटी कामगारांसाठी आज राज्यातला पहिला आक्रोश मोर्चा काढणार आहे. पंढरपूरमध्ये संत नामदेव पायरीजवळ विठ्ठलाला साकडं घालून एसटी आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली आहे. यामध्ये मनसेसह एसटी कर्मचारी आपल्या कुटुंबासोबत सहभागी होणार आहेत. गंगाखेडहून परभणीकडे येणाऱ्या बसवर अज्ञात लोकांनी परभणीजवळील ब्राह्मणगाव परिसरामध्ये दगडफेक केली. यामध्ये बसच्या पुढच्या आणि मागच्या बाजूच्या काचा फुटल्या. परभणीच्या एसटी महामंडळाचं सुमारे 80% कर्मचारी अजूनही संपावर ठाम आहेत आणि त्यामुळे 20% कर्मचाऱ्यांमार्फत परभणी जिल्ह्यातील तालुक्याच्या बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे